नमस्कार, माय स्टडी 24/7 या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. हा व्हिडिओ आवडल्यास या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे या चॅनेलचे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. आज आपण इयत्ता 6वीमधील कृतीपत्रिका 19 अभ्यासणार आहोत, की ज्यामध्ये आपल्याला श्वसन, अन्ननालिका, रक्ताभिसरण आणि चेतासंस्था याविषयीचा अभ्यास करायचा आहे. श्वसन म्हणजे काय? जगण्यासाठी आपल्याला हवा, पाणी आणि अन्न या तिन्ही गोष्टींची गरज असते. हवेतील ऑक्सिजनचा पुरवठा शरीराला सतत होत राहणे गरजेचे असते. त्यासाठी आपला श्वासोच्छ्वास सतत चालू असतो. आपल्या शरीरात श्वासोच्छ्वासाचे काम करणारी इंद्रिय आहेत. श्वास घेतला की नाकावाटे घेतलेली हवा श्वसन नलिकेत जाते. श्वसनलिकेच्या दोन शाखांमार्फत हवा फुफ्फुसात शिरते. फुफ्फुसात या दोन्ही शाखांपासून अनेक शाखा फुटतात. या प्रत्येक शाखेच्या टोकाशी हवेच्या पिशव्या असतात. त्या पिशव्यांना वायुकोश म्हणतात. उरोपोकळी आणि उदरपोकळी या दरम्यान लवचिक पडद्यासारखा अवयव असतो, त्याला श्वासपटल असे म्हणतात. श्वासपटल व त्याची हालचाल. श्वासपटल खालच्या दिशेने सरकते तेव्हा श्वासावाटे हवा नाकावाटे येऊन श्वासनलिका व तिच्या शाखातून पुढे वायुकोशात भरते. श्वासपटल वरच्या दिशेने सरकते तेव्हा उच्चवासावाटे हवा बाहेर टाकली जाते. वायूंची देवाणघेवाण वायुकोशांमध्ये बाहेरील हवा पोचली की हवेतील ऑक्सिजन वायुकोशाच्या भोवती असलेल्या बारीक रक्तवाहिन्यात जातो आणि रक्तातून सर्व शरीराच्या सर्व भागात वाहून नेला जातो. आता दुसरा आहे ते म्हणजे अन्ननलिका. आपण खातो त्या अन्नाचे शरीरात पचन होते, म्हणजेच अन्नापासून रक्तात मिसळू शकणारे पदार्थ तयार होतात. हे काम आपल्या शरीरातील एका अतिशय लवचिक व लांबच लांब नळीच्या विविध भागांमध्ये पार पडत असते. या नळीला अन्ननलिका असे म्हणतो. या नलिकेचे वरचे टोक म्हणजे आपले तोंड आणि खालचे टोक म्हणजे गुदद्वार. तोंडापासून गुदद्वारापर्यंत एकच नळी जात असते, तरी या नळीचा आकार सर्व भागात सारखा नसतो. अन्ननलिकेच्या वेगवेगळ्या भागांची रचना व कार्य वेगवेगळी असतात. पचन इंद्रिये. अन्न तोंडात घेतल्याबरोबर पचन क्रियेची सुरुवात होते. तोंडातील दात, जीभ आणि लाळ या सर्वांच्या क्रियेमुळे अन्नाला गिळता येईल असा एक ओलसर मऊ गोळा तयार होतो. तो आपण सहज गिळतो. गिळलेले अन्न ग्रासिकेमार्फत जठरात जाते. जठर हे पिशवीसारखे इंद्रिय आहे, त्यात अन्न घुसळले जाते. जठरातील पाचक रसांमुळे काही पचनक्रिया घडतात आणि अन्नातील काही रोगजंतू नष्ट होतात. तेथे अन्नाचे एक पातळ खिरीसारख्या पदार्थात रूपांतर होते. ते पुढे लहान आतड्यात ढकलले जाते. प्रौढ व्यक्तींमध्ये लहान आतडे सुमारे 7 मीटर लांबीचे असते. आतड्यातील पाचक रसामुळे अन्नपचनातील क्रिया अनेक क्रिया होत असतात. येथे काही ग्रंथींच्या स्रावांची पचनास मदत होते. पचनातून शरीराला उपयुक्त असे पदार्थ तयार होतात व रक्तात शोषले जातात. उरलेले पदार्थ मोठ्या आतड्यात जातात. प्रौढ व्यक्तींमध्ये मोठे आतडे सुमारे 1.5 मीटर लांबीचे असते. उरलेल्या पदार्थात असलेले बरेच पाणी येथे शरीरात शोषले जाते आणि विष्ठा तयार होतात. मग मलाशयात जमा होते. मलाशयात विष्ठा आणि मल काही काळ साठून राहते. नंतर गुदद्वारातून विष्ठा शरीराबाहेर टाकली जाते. त्याच्या पुढचं आहे रक्ताभिसरण. शरीरात रक्त सतत फिरत ठेवण्याच्या क्रियेला रक्ताभिसरण असे म्हणतात. आपल्या शरीरात रक्तातून ऑक्सिजन व्यतिरिक्त असंख्य पदार्थ एका भागातून दुसऱ्या भागात पोहोचवले जातात. तेही रक्ताभिसरणामुळे शक्य होते. हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या जाळ्याला मिळून रक्ताभिसरण संस्था म्हणतात. आपण जिवंत असेपर्यंत रक्ताभिसरणाचे काम रात्रंदिवस सतत चालू राहते. चेतासंस्था. श्वासपटल, हृदय, पचनसंस्था यांची कामे शरीरासाठी इतकी महत्त्वाची असतात की आपल्याला कळत नकळत ही रात्रंदिवस चालू राहायला हवी असतात. काही कामे आपण आपल्या इच्छेप्रमाणे हवी तेव्हा करतो. उदाहरणार्थ बोलणे, धावणे, अभ्यास करणे, खेळणे या सर्व प्रकारच्या कामांवर लक्ष ठेवून ती योग्य त्यावेळी योग्य त्या पद्धतीने होतील याची खात्री करणे, याला समन्वय साधणे असे म्हणतात. हे तुम्ही शिकला आहात. असा समन्वय साधण्याचे काम मेंदूचे असते. मेंदू आणि शरीराच्या विविध भागांमध्ये सतत संपर्क असतो. त्यासाठी ते एकमेकांना संदेश वहन करणाऱ्या अनेक तंतूंनी जोडलेले असतात. त्यांना चेतातंतू असे म्हणतात. मेंदू आणि चेतातंतूंचे जाळे यांना एकत्रितपणे चेतासंस्था असं म्हणतात. चेतासंस्था शरीरामध्ये समन्वय राखण्याचे कार्य करत असते.
आता यावर आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत. पहिला आहे रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. तोंडातील प्रत्येक दातावर एनॅमल नावाचा पदार्थाचे आवरण असते. दुसरा आहे प्रौढ व्यक्तींमध्ये लहान आठडे 7 मीटर लांबीचे असते. विशिष्ट द्रव स्रवणारे इंद्रिय म्हणजेच ग्रंथी. दुसरं आपल्याला दिलेलं आहे चित्र आहे त्यामध्ये इंद्रियांचे नाव आणि कार्य लिहायचं आहे. तर पहिलं चित्र आहे ते फुफ्फुस वायूंची देवाणघेवाण करणे म्हणजेच ऑक्सिजन रक्तात मिसळला जातो. दुसरं आहे जठर अन्न घुसळले जाते त्यात पाचक रस मिसळतात व त्यांचे पातळ खिरीसारख्या पदार्थात रूपांतर होते. तिसरं आहे मेंदू शरीरातील सर्व हालचालींवर नियंत्रण ठेवणे समन्वय साधणे. आणि चौथं आहे हृदय त्याचं कार्य रक्ताभिसरण करणे. आता वेगळा शब्द ओळखा आणि कारण लिहा. तर पहिल्यामध्ये वेगळा शब्द निघतो आहे हृदय कारण बाकीचे हे सर्व श्वसन संस्थेचे अवयव आहेत. आणि दुसऱ्यामध्ये वेगळा शब्द निघतो आहे ते म्हणजे चेतातंतू कारण बाकीचे जे आहेत ते सर्व अन्नपचन संस्थेचे अवयव आहेत. खालील वाईट सवयीचे मानवी आरोग्यावर कोणते दुष्परिणाम होतात ते लिहा. तर पहिलं आहे धूम्रपान. सतत धूम्रपान केल्याने धुरातील विषारी पदार्थ फुफ्फुसात साठू लागतात. फुफ्फुसाची हवा शुद्धीकरणाची प्रक्रिया मंदावते त्यामुळे फुफ्फुसाची कार्यक्षमता कमी होते व आजार होण्याची शक्यता वाढते. उदाहरणार्थ फुफ्फुसाचा कर्करोग श्वसन इंद्रियासंबंधींचे रोग. दुसरं आहे मद्यपान. चेतासंस्थेवर परिणाम होऊन शरीराच्या हालचालींवर ताबा राहत नाही. यकृताच्या व किडनीच्या कार्यावर गंभीर परिणाम होत असतो. आता पुढचं विचारले विचार करा जेव्हा आपण बऱ्याच काळासाठी काही खाल्ले नाही तर जर आपण बऱ्याच काळासाठी काही खाल्ले नाही तर आपल्याला अशक्तपणा जाणवतो चक्कर आल्यासारखं वाटतं व त्याचबरोबर आपल्याला पित्ताचा देखील त्रास होतो. त्यानंतर सहावं आहे तुम्ही कधी कधी तुमच्या पोटात गडगड किंवा त्रासदायक आवाज ऐकला आहे का असे का होतो. जर आपण काही खाल्ले अन्नाचे पचन व्यवस्थित झाले नाही तर त्या पोटात गडगड किंवा त्रासदायक आवाज येत राहतात. बरेच पालक जेवताना मुलांना बोलू नका असे सांगतात तर आपण खाण्याच्या दरम्यान बोललो तर काय होईल. आपल्याला आपल्या अन्ननलिकेची व श्वासनलिकेची सुरुवात तिची दोन्ही टोके घशात एकमेकांच्या जवळ असतात. गिळलेले अन्न जेव्हा अन्ननलिकेत जाते तेव्हा श्वासनलिका बंद राहते आणि घाईघाईने किंवा बोलत असताना खाल्लेले अन्न श्वासनलिकेत जाऊन आपल्याला ठसका लागतो आणि म्हणून जेवण खात असताना बोलू नका असे सांगितले जाते.